नेमका आम्हाला बाबासाहेबांकडून धम्म किंवा रिपब्लिकन पार्टीचं डिसिप्लिन समजून घ्यायला पुरेसा काळ मिळाला नाही. बाबासाहेब गेले यांनी शिवराजांनी सांगितलं, बाबासाहेब गेले म्हणून विरोधकांनी खुश होण्याची गरज नाही. जर तुम्हाला ही चळवळ भरात आणायची असेल तर बाबासाहेबांनी पेरलेले विचारांचे सुरुंग आजही तुमच्या अवतीभोवती तयार आहे. हे इको बंद करता आलं तर बघा, मला माझाच आवाज कळत नाही, तुम्ही काय करताय. बाबासाहेबांनी सांगितलेली जी काही चळवळ होती, जी चळवळ, ही चळवळ या चळवळीचे पेरलेले सुरुंग जे एन शिवराजांनी सांगितलं, डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. माझ्या आजच्या संपूर्ण मांडणीचा जो धागा मला महत्वाचा वाटतोय, माझ्या आजच्या संपूर्ण मांडणीमध्ये मला डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह हे एकच वाक्य महत्वाचं वाटतंय. याचा अर्थ असा होता की बाबासाहेब गेले तरी विरोधकांना तुम्ही खुश होऊ नका. बाबासाहेबांनी पेरलेले जे काही विचारांचे सुरुंग आहेत, हे विचारांचे सुरुंग उद्या सहस्त्रावधी सहस्त्रावधी पेटवून उठतील आणि तुम्हाला सुरक्षित माया. हे जे सहस्त्रावधी विचारांचे सुरुंग होते हे तुमच्या उदरातून जन्माला आले, परंतु या सुरुंगाची धार कुठे गोथर झालीये का? या सुरुंगांच्या वाती भिजले आहेत का? या सुरुंगाच्या वाती थोड्या भिजल्यात का? थोड्या नम पडल्यात का? काय नेमकी अडचण झाली आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी पिछाडीवर आहोत, आमची चळवळ पिछाडीवर आहे. का आमच्या चळवळीला अपेक्षित असं यश मिळत नाहीये? अगदी तुम्ही कुठून बघा, रिडल्स इन हिंदुइझमचा काळ, रिडल्सच्या टप्प्यावरती इथे कितीतरी लोक तयार झाले त्यांनी बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला प्रमाण मानून प्रसंगी कोर्टात जाऊन आपली नोंदणी खरी करून दाखवली. अगदी स्वतःवर केसेस हसत हसत ज्यांनी झेलल्या, ज्यांना कोर्ट कचेऱ्यांचं कधी भय वाटलं नाही, जे तत्वज्ञानासाठी आणि आयडियोलॉजीसाठी प्रसंगी जीवाची भाजी लावायला तयार झाली होती. रिडल्स नंतर इथे एक दुसरा टप्पा आला. हा जो दुसरा टप्पा होता, हा दुसरा टप्पा म्हणजे इथे नामांतर, पॅन्थरचा टप्पा. पॅन्थरच्या चळवळीबद्दल मी अधिक सांगायची गरज नाही. मी मागेही एकदा म्हटलं होतं की पॅन्थरची डेफिनेशन एका वाक्यात करता येईल, नो वकील, नो अपील, नो चीफ, नो क्रॉस, नो आर्ग्युमेंट, डायरेक्ट जजमेंट. भूमिका होती भवन पॅन्थर अन्यायाविरुद्ध झेप घेणे, हे अन्यायाविरुद्ध झेप घेणारी माणसं इथं तयार झाली आणि पॅन्थर भरात आली. बघता बघता महाराष्ट्रभर पॅन्थरचा खौ तयार झाला, महाराष्ट्रभर पॅन्थरच एक वार तयार झालं. पॅन्थरला नामहरण करण्यासाठी इथं अनेक दिग्गज प्रयत्न झाले, त्यातला एक प्रयत्न होता ते म्हणजे शिवसेनेचं निर्माण. इथं शिवसेना मुळात निर्माण झाली तीच पॅन्थरला चेकमेट करण्यासाठी. जी शिवसेना सुरुवातीच्या काळात दबावट म्हणून काम करत होती, ती शिवसेना राजकीय पक्ष म्हणून भरात येते, सेम कल्चर वापरते. जे कल्चर कधी काळी पॅन्थरच होत ते कल्चर मी फार जबाबदारीनं स्टेटमेंट करतोय, मला कल्पना आहे मी आज जे बोलते ते उद्या महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर जे येणार आहे आंबेडकर सुद्धा ऐकणार आहे. मी तरीही जबाबदारीनं वक्तव्य करते. पॅन्थरची कॉपी शिवसेना करत होती, ती कॉपी नो वकील, नो अपील, नो चीफ, नो क्रॉस, नो आर्ग्युमेंट, डायरेक्ट जजमेंट, ही म्हणजे जे राडा कल्चर जे काही आहे ना, हे जे राडा कल्चर शिवसेनेने आणलं. आणि राडा शब्द फक्त वापरायचा नाही, पण मोडस ऑपरेंडसी तीच ठेवायची, फक्त त्याला नाव खळखट्याग दिलं राजसाहेबांनी. हे सगळं पॅन्थरची कॉपी होती, ही सगळी पॅन्थरची स्टाईल होती जी शिवसेना आणि मनसेने नंतरच्या काळात आणली. शिवसेनेची स्थापनाच मुळात काँग्रेसच्या प्रेरणेने झाली. मला याची कल्पना आहे की शिवसेनेचे अनेक पदाधिकारी माझं भाषण ऐकत आहेत आणि या विभक्त सभेमध्ये उपस्थित आहेत, जबाबदार पदावरचे नेते आहेत. मी तरीही हे सांगितलं पाहिजे की शिवसेनेच्या स्थापनेची पहिली बैठक जेव्हा होत होती, त्या पहिल्या बैठकीला काँग्रेसचे खासदार गोविंदराव अधिक उपस्थित होते आणि या पक्षाचं नाव शिवसेना असलं पाहिजे याच सूचक आणि अनुमोदक काँग्रेसचे खासदार होत होते. काय गरज होती काँग्रेसला असं करण्याची? कारण काँग्रेसला विरोधकही आपला आणि समर्थकही आपला हवा होता. काँग्रेसला पाहिजे होता की समर्थकही आपल्या कंट्रोल मधला असला पाहिजे आणि विरोधकही आपल्या कंट्रोल मधला असला पाहिजे. याचा फक्त एक प्रमाण मी दिलं तरी पुरेसा आहे. भावांनो, आपल्याला कल्पना असेल
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी हजार वेळा सोनिया गांधींच्या विरोधात अत्यंत खालच्या दर्जाच्या अगदी पांढऱ्या पायाची अवदसा असे शब्द सुद्धा वापरले. काँग्रेसने वारंवार गव्हर्नमेंट दिल्ली आणि गल्ली सगळीकडे काँग्रेसचं गव्हर्नमेंट असताना काँग्रेस फक्त आवई उठवायची की आम्ही बाळासाहेबांना अटक करणार आहोत, पण काँग्रेसची कधी हिंमत झाली नाही बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याची. कारण हे सगळे आत्म एकच होते, आतून सगळे लोक एक होते, यांनी हे सगळं राजकारण ठरवून केलं होतं. याचं दुसरं प्रमाण मी आपल्याला देऊ शकते की बाळासाहेब ठाकरेंचा मत देण्याचा अधिकार जो 5 वर्ष नाकारला होता, एवढा मोठा म्हणजे या देशातला सगळ्यात मोठा सिव्हिल राईट ज्यांचा नाकारला होता, त्यांच्याच मरणोपर्यंत काँग्रेसचं सरकार असताना त्यांना तिरंग्यामध्ये लपेटण्याचे जे काही इथे सोपस्कार पार पडले तेही काँग्रेसच्याच काळात. म्हणजे काँग्रेस आणि यांची किती अंतस्थ घट्ट मैत्री आहे याचे हे 2 प्रमाण पुरेसे. आतले अजून मी खूप छोटे छोटे संदर्भ सांगू शकते, पण मला जरा पुढे जायचे. चळवळीचा दुसरा टप्पा सुरू झाला पॅन्थर, मग पॅन्थर मध्येही थोड्याशा अडचणी तयार झाल्या आणि मग मास मुवमेंट आणि पॅन्थर असे 2 वेगळे भाग झाले. राजा ढाले साहेबांची मास मुवमेंट, ढसाळ साहेबांची पॅन्थर. त्या ढसाळ साहेबांचा सेनेकरचा कल, ढसाळ साहेबांचा सामनातलं लेखन, समष्टीसाठी सर्व काही, या सगळ्याने पॅन्थर मधला जो सर्वसामान्य जो गल्लीत काम करणारा कार्यकर्ता होता तो सैरभैर झाला होता. कधी काळी BIT चाळीमध्ये डोक्यावर पाटा पडला आणि जागच्या जागी जीव गेला तरी त्याचा कुटुंबीय आम्ही रिपब्लिकन आणि या निळ्या झेंड्यासाठी जगणार आणि मरणार अशी धरकाळ्या फोडणारे आमचे पॅन्थर हवालदिल झाले होते, काहीसे सैरभैर विचारे झाले होते. असं असतानाही अजून मागे तिसरा चळवळीचा टप्पा आला, तो होता नामांतराचा टप्पा. चळवळीतला नामांतराचा टप्पा फार मोठा होता, त्यावर मी आता फार काही भाष्य करू इच्छित नाही, त्याच्यावर मी आधी फार विस्ताराने सांगितलेलं. आज समाजवादी ज्येष्ठ नेते भाई वैद्यांचं आज निधन झाले. याच औरंगाबाद मधल्या गोविंदभाई श्रॉफ जे खूप मोठे समाजवादी नेते ज्यांना मराठवाड्यातले गांधी वगैरे म्हणून उल्लेख केला जायचं, या गोविंदभाई श्रॉफच्या या भूमीमध्ये गोविंदभाईंचा जेव्हा पुण्यातला सत्कार चालू होता आणि सत्काराच्या वेळेला मी फक्त उजळणी करते की आपल्याला कल्पना असली पाहिजे नेमकं काय झालं होतं. त्या बैठकीमध्ये गोविंदभाईंचं कौतुक करता करता माननीय शरद पवारांनी गुगली टाकली आणि पवार साहेब म्हणतायत की भाई तुमच्या कार्यकर्तृत्वाने आता मराठवाडा भारावून गेलाय, तुम्हाला लोक प्रति गांधी वगैरे म्हणायला लागलेले आहेत. खरं म्हणजे शरद पवार साहेबांच्या डोळ्यात गोविंदभाईंची प्रतिमा ढासत होती. पवार साहेबांना असं वाटत होतं की कधी गेम करू, कधी गेम करू, पवार साहेब म्हणजे भारी मान, कधी गेम करू, प्रश्न पडले होते अनेक म्हणाल. आणि त्यांनी अचानक एक खेळी खेळली, ते बोलायला उभे राहिले आणि म्हणाले गोविंद भाई आता तुमच्या कार्यकाळात अजून एक काम करा, असे करा म्हणले सगळंच झालेलं आहे, पण तुमचं राहतं घर औरंगाबाद मधलं आहे, औरंगाबादची भूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भारावलेली भूमी, काय हरकत आहे, बघा डायरेक्ट द्या म्हणले नाही, हा गुगल्या याला म्हणतात, डायरेक्ट द्या म्हणले नाही. काय म्हणताय पवार साहेब, काय हरकत आहे भाई औरंगाबाद विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला. गोविंदभाई तारखून उठतात आणि गोविंदभाई म्हणताय काय बोलताय, अहो माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळवते ना, अहो आमची पोरं डिग्र्या मिळवतात आणि मिळालेल्या डिग्र्या काचामध्ये फ्रेम करून आमच्या बैठकीमध्ये ढाजामध्ये दिवाणखाड्यामध्ये फ्रेम करून लावतात. उद्या आम्ही जर डिग्र्या फ्रेम करून लावल्या तर या डिग्रीवरती बाबासाहेबांचा फोटो येईल, मग काय डिग्री सोबत आम्ही आमच्या दिवाणखाण्यात आमच्या बैठकीत आमच्या ढाजात आम्ही काय बाबासाहेबांचा फोटो लावायचा, छे छे रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळू देणार नाही. झालं, पत्रकारांना एवढंच पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या त्या बातम्यांमध्ये बातमी काय होती, हेडिंग होती भाईंची, हेडिंग शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळू देणार नाही, आणि चौकट होती छोटी शरद पवारांची गुगली. ज्यांनी खरं राजकारण शरद पवारांची गुगली. दुसऱ्या दिवशी पासून सगळीकडे भाईंचे गोविंदभाईंचा निषेध नोंदवणं सुरू झालं, काळे झेंडे दाखवणं सुरू झालं. बघता बघता गोविंदभाईंची इमेज होत्याची नव्हती करायचा कार्यक्रम सुरू झाला. पण याच निमित्ताने मग मराठवाडा विद्यापीठ आणि नामांतराची मागणी सुद्धा जोर धरायला लागली. नामांतर होणे गरजेचेच होते, नामांतर झाले, पण
परंतु नामविस्तार झाला, करता करता अनेकांचा जीव गेला, एक पिढी गारद झाल्यासारखी झाली. आणि एक पिढी गारद होताना राजे हो इथं नामांतराच्या चळवळीनं या राज्याला चार मोठे नेते दिले, जे आज घडीला देश पातळीचं नेतृत्व करतात. मग पुन्हा एक चळवळीचा पुढचा टप्पा आला. तो पुढचा टप्पा होता तो नामांतराच्या नंतरचा तिथे खैरलाजीचा टप्पा. अचानक एखादी पिढी तयार होते, पिढी शिकते, पिढी सुधारते, पिढी पुढे जाते, परंतु काही जातीवादी धर्मांध शक्तींना हे बघवत नाही. ते अख्खं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करतात. आणि काय आश्चर्य, ज्या खैरलांजीचं प्रकरण अगदी युनोमध्ये सुद्धा गाजलं, जागतिक पातळीवर दलित अत्याचाराचा निषेध म्हणून देशात देशांमध्ये ज्याचे पडसाद उमटले, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ज्याचे पडसाद उमटले, त्या खैरलांजीला दिवंगत आर आर पाटील हयात असताना त्यांनी खैरलांजीला तंटा मुक्त गाव योजनेचा पुरस्कार जाहीर केला. बघा आमची चळवळ काय पिछाडीवर पडते. मग पुन्हा अजून एक टप्पा सुरू झाला खैरलांजीच्या नंतर. रिडालोसचा प्रयोग झाला. रिडालोस काय होत, रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, एक तिसरी आघाडी सुरू झाली होती. एनडीए आणि युपीए याच्या समांतर एक तिसरी आघाडी सुरू झाली, ज्याला रिडालोस म्हटलं गेलं. रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, ज्याच्यामध्ये समाजवादी पार्टी असेल, शेकाप असेल, शेतकरी संघटना असेल, जनता दल असेल, रिपब्लिकन पक्षाचे काही गट असतील, हे सगळे एकत्रित आले. आणि यांनी ठरवलं की स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन लढायचे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन सुरू झाले. आणि वातावरण काय होतं, जिथे जिथे शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा राहिला, राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेचा, किंवा जिथे जिथे इतर पक्षांचा उमेदवार उभा राहिला, तिथे तिथे रिपब्लिकन जनतेने इमानीद्वारे वोटिंग केलं. परंतु जिथे जिथे रिपब्लिकन उमेदवार उभा होता, तिथे तिथे इतर घटक पक्षांनी ठरवून पाळायचा प्रयत्न केला. रिपब्लिकनचा एकही उमेदवार निवडून आला नाही. रिडालोसच्या नंतर अजून काही टप्पे सुरू झाले. रिडालोसच्या नंतर पुन्हा जरा काळ स्थिर स्थावर व्हायला लागला. त्यातच आठवले साहेब काल पर्यंत जे म्हणत होते की आम्ही धर्मांध शक्तींसोबत जाणार नाही, ज्यांची काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती होती, त्यांनी सेना बीजेपी सोबत जायचा निर्णय घेतला, जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा त्यांच्यातही फूट पडली, डांगले काका वेगळे झाले, आणि त्यांनी त्यांची अजून एक वेगळी पार्टी तयार केली, आणि ती पार्टी राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या सोबत केली. आता काय परिस्थिती झाली, एवढं सगळं राजकारण चालू असताना इथे वेगवेगळी आमिष देत रिपब्लिकन मतपत्र पाडून घेण्यासाठी भावनिक मुद्दे वापरले गेले. या भावनिक मुद्द्यामध्ये लंडनचं घर आम्ही ताब्यात घेतलं आहे, याची मोठी ऍड भाजपने केली. आम्ही 125 रुपयाचा नाणं काढलं आहे, याची ऍड भाजपने केली. आणि भाजपने सांगितले आम्ही इंदू मिलची जागा घेतलेली आहे, आम्ही इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली आहे. आपण विचार करा भावांनो, आपल्या डोक्यात फार घुसलं नाही, मुळात आपल्या लक्षात आलं नाही. अरे लंडनचं घर आम्ही घेतलंय, लंडनचं घर आम्ही घेतलंय असं मुख्यमंत्री मोठे रेटून सांगायला लागले. हे सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री बडोले साहेबांना पुढे केलं. बडोले साहेब सगळीकडे सांगायला लागले की भाजपच्या काळामध्ये आम्ही लंडनचं घर घेतलं. आमच्यातला एकही ज्येष्ठ नेता विचारवंत त्यांना उत्तर देत नव्हता की फडणवीस साहेब आहो, तुम्ही लंडनचं घर घेतलं म्हणजे आमच्यावर उपकार केला नाही, अजिबात उपकार केला नाही. ज्या महापुरुषांची बदौलत बाबासाहेबांच्या नावाने या देशाला जागतिक स्तरावर जर वेगळी ओळख असेल, ज्या महापुरुषामुळे या देशाची जागतिक ओळख ओळखली जाते, त्या महापुरुषाचे राहते घर स्मारक म्हणून घेणे ही कुठल्याही राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे, ते आमच्यावर उपकार करत नाही. पण त्यांनी हा मुद्दा भावनिक करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी दुसरा मुद्दा काढला 125 नाणं. भावांनो ते आजही मार्केटमध्ये आलं नाही, कारण ते मेमोरियल कॉइन होता. मग त्यांनी तिसरा मुद्दा काढला. तिसऱ्या मुद्द्यात ते काय सांगायला लागले, आम्ही इंदू मिलची जागा, आपल्याला आठवत असेल इंदू मिलच्या जागेचा बरोबर युपी इलेक्शनच्या आधी त्यांनी कुदळ मारायचा कार्यक्रम केला, नंतर त्याच्यावर एक वीटही बसवली नाही. आता ते पुन्हा नाटक करतील. जेव्हा लोकसभा विधानसभेचं इलेक्शन लागेल, ते चार विटा रचायचं नाटक करतील. ताज्या ताज्या विटा रचा, ताजी ताजी मतं मागेल, ते आम्हाला इमोशनल करतील. आताही तेच चालू आहे.
गडकरे साहेब सारे चार वर्ष काय झालं होतं पुन्हा ठाऊ, नेमक्या इलेक्शनच्या सहा महिन्याच्या आधी राज्यातले बगल तिकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ताजे ताजे रस्ते बांधा, ताजी ताजी मतं मागा, बेस्ट कार्यक्रम चाललेला आहे, हम नाही सोच रहे है, हमें थोडा सोचना होगा। बघा हे सगळं चालू असताना एकीकडे आम्हाला इमोशनल करत करत या देशाच्या सत्तेवर ते आरूढ झाले, कारण त्यांना माहिती होत की ज्या ज्या पक्षाला दलित आणि मुस्लिम मतांचा कौल मिळतो तो आणि तोच पक्ष सत्तेवर आरूढ होऊ शकतो। दलित आणि मुस्लिमांची मतं मिळवायचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि ते सत्तेवर आरूढ झाले, एक एक राज्य त्यांनी काबीज करायला सुरुवात केली। आम्ही तेव्हाही ईव्हीएमच्या विरोधात बोलत होतो आणि आजही ईव्हीएमच्या विरोधात बोलतोय की ईव्हीएम मधला घोटाळा जरा उघडकीस आला पाहिजे, ईव्हीएम मधला घोटाळा जरा सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे। आणि आज घडीला अशी स्थिती आहे राजीव की त्यांच्या लक्षात आलं की गुजरात मधला निसटता पराभव काय आहे, या पराभवाने आपलं काय नुकसान झालेलं आहे, आता तो पराभव जर आपल्याला शोधून काढायचा असेल, भरून काढायचा असेल तर काय करावं लागेल। आणि मग या देशात सांप्रदायिक दंगलींना सुरुवात झाली। या सांप्रदायिक दंगली करताना उन्हाचं हत्याकांड होत, गोरखपूरमध्ये 59 बालक मरतात आणि गोरखपूरच्या तिकडचे जे आरोग्य मंत्री आहेत ते मोठ्या निर्घटपणे उत्तर देतात, निर्लज्जपणे सांगतात की अक्टूबर में बच्चे मरते ही है, जैसे कि मंत्री साहब के घर में कोई अक्टूबर में पैदा ही नहीं हुआ था, अक्टूबर में बच्चे मरते ही है, आम्ही तरीही विचार करत नाही। आणि मग त्यांनी अजून एक स्ट्रोक केलाय, मास्टर स्ट्रोक आहे त्यांचा, मास्टर स्ट्रोक काय आहे, या मास्टर स्ट्रोक मध्ये त्यांनी आता भीमा कोरेगावचा अलीकडचा टप्पा, भीमा कोरेगाव मधले दंगल पूर्व नियोजित दंगल असते, या दंगलीबद्दल बोलतात किती जण, चर्चा किती जण करतात, तर परिस्थिती अशी आहे की भीमा कोरेगावच्या दंगलीला 28 तारखेला वडूची समाधी ध्वस्त केली जाते, वडूच्या समाधी नंतर तणाव असतो, या तणावाचा आयबी कडे सगळा रिपोर्ट असतो, आयबी तो रिपोर्ट सगळ्या गव्हर्नमेंटला देत असते, असा असताना सुद्धा आणि गव्हर्नमेंटला माहित होत की या वेळेचा मानवंदनेचा कार्यक्रम हा द्विशताब्दीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे देशभरातून लोक येतील, त्यांनी एक्स्ट्रा फौज फटा ठेवणे गरजेचे होते। यापैकी फडणवीस सरकार काहीही करत नाही, काही होत नाही। अचानक 2 दिवस आधी सरपंच उपसरपंच एक पत्र लिहितात, गट विकास अधिकाऱ्याकडे ठराव पाठवतात, आम्ही गाव बंद ठेवत आहोत सांगतात, ते गाव बंद ठेवायची घोषणा करतात, 5-5 किलोमीटर पर्यंतची सगळी दुकानं बंद होतात, लोकांना पाणी सुद्धा मिळालं नाही पाहिजे याची व्यवस्था केली जाते, कॉरिडॉर क्लीन करून घेतला जातो, घरातल्या बायका पोरी काढून दुसऱ्या गावात पाठवून दिल्या जातात, फक्त पुरुष तेवढे शिल्लक राहतात, घराच्या 3 मजल्यावर दगड आणून ठेवले जातात, आमची माणसं हातात फक्त जेवणाचे डबे आणि फुलं घेऊन, त्यांची माणसं हातात, आता आमची आणि त्यांची दोन फळ्या, त्यांची माणसं हातात बंदुका, ज्यांनी हवेत गोळीबार केले गावठी रायफली, सोडा वॉटरच्या बॉटल, काठ्या, दगड, जे पडेल हातात त्याने ते दिसेल त्याला मारत सुटतात, नंगा नाच हैदोस सुरू असतो। आम्ही एक दोघ जण फोन करण्याचे प्रयत्न करतो, सरकार दरबारचा एकही मंत्री फोन उचलत नाही, काहींचे फोन स्विच ऑफ येतात, काहींचे फोन आउट ऑफ कव्हरेज येतात, काही जण सांगतात सुषमाताई तुम्ही सुरक्षित आहात ना, हा तुम्ही सुरक्षित राहा, दुनियाचे काय जाऊ ना, तुम्ही सुरक्षित असले पाहिजे। आता बघा या सगळ्याच्या नंतरचं राजकारण फार वाईट आहे, नंतरच्या राजकारणात काय झालंय, 3 तारखेला सावित्रीमाईंचा जन्मोत्सव, माझ्यासारख्या असंख्य सावित्रीच्या लेकींनी रस्त्यावर यावं आणि मा सावित्री बद्दल आपली कृतज्ञता प्रकट करावी, त्याच्याऐवजी 3 तारखेला माझ्यासारख्या असंख्य लेकी रस्त्यावर येतात आणि भीमा कोरेगावच्या दंगलीचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद करतात, आणि परिणाम काय, परिणाम हा बंद लोकभावनेचा बंद होता, हा बंद उत्स्फूर्त होता, हा बंद कुठल्याही पक्षाचा नव्हता, हा बंद कुठल्या गटाचा नव्हता, हा बंद कुठल्या संघटनेचा नव्हता, हा बंद आंबेडकरी जनतेच्या आक्रोशाचा तो उद्रेक होता, तो उद्रेक सर्वदूर बघायला मिळाला। आणि त्या उद्रेकाचा परिणाम 5 तारखेला फडणवीस सरकारचा नाटकाचा नवा अंक सुरू होतो, नाटकाचा नवा अंक असा सुरू होतो की कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली गावागावात त्यांची दहशत सुरू होते, गावागावात अटक सत्र सुरू झालं, पोरांच्या अटका सुरू झाल्या। भावांनो आणि बहिणींनो, जे ज्यांनी हल्ला केला त्यातले फक्त 80 लोकांना अटक झाली,
फक्त 80 लोकांना. आणि जे न्याय मागायला रस्त्यावर गेले त्यातल्या 3829 पोरांना अटक झाली. जवळपास 4000 आसपास पोरांना अटक होते. आणि गृहमंत्र्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही सगळे कपिल पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सगळे सोबत आणि विचारतोय आम्ही की अवय तुमचं काय चाललंय, एवढ्या पोरांना अटक केली, काय कारण आहे ते तरी सांगा. परत तुम्ही गुन्हे दाखवताय, तुम्ही खंडणी सारखे गुन्हे त्यांच्यावरती टाकताय कशासाठी. तर गृहमंत्री काय सांगताय, निगरगट्टपणाचा कलस. अय भाया हो, 2019 त्या बॅलेट पेपर वर कमळ बघताना या सगळ्या गोष्टी आठवायच्या, सगळ्या गोष्टी आठवायच्या. गृहमंत्री सांगतात की ताई अटक त्यांना झाली जी सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये आम्हाला तोडतोड करताना दिसले. लक्षात घ्या राजे हो, सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये मोडतोड करायला त्यांना आढळली. आपण समजू शकतो की पुण्यामध्ये मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसवलेले असतील, सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये पोरं गाड्या फोडताना दिसली असतील. चला आम्ही तुमच्या कथनाचा अर्धा भाग मान्य करतो. अरे दादा हो, पण गाव खेड्यामध्ये जिथं एसटीचा लाल डबा सुद्धा जात नाही, मी उदाहरणासकट नावासकट त्या दिवशी एबीपी माझावरही सांगितलं, हे पुन्हा पुन्हा सांगते की लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या कासार शिंसी नावाच्या छोटूशा गावात जिथं पीएचसीचा डॉक्टरही राहत नाही, बायको पोरं जिकडं लातूरला ठेवतो आणि औसा पुणवाला कधीतरी जाऊन येऊन करतो, त्या गावात फडणवीस साहेबांनी सीसीटीव्हीचा कॅमेरा कधी बसवला? म्हणजे आमच्या पोरांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही न्याय मागितला तर आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने अटकाव करू, यासाठी हे नाटक चालत. राजे हो, याच्यावरती एकही माईचा लाल बोलला नाही. भिडे आणि एकवटेंना अटक झाली पाहिजे असं डायरेक्ट नाव घेऊन बोलायची हिंमत एकाही राष्ट्रीय पक्षाने केली नाही. महाराष्ट्रातल्या दोन भीमसूर्याच्या वाघिणींनी तक्रार दाखल केली होती. त्यातल्या एक होत्या आमच्या पिंपरी चिंचवडच्या अनिताताई सावळे आणि दुसरी दस्तूर खुद्द तुमच्या समोर बोलणार. ज्या दोघींनी तक्रार दाखल केली, दोघींच्या तक्रारी आम्ही अजिबात तक्रारी मागे घेतल्या नाही. आय रिपीट वन्स अगेन, आम्ही अजिबात तक्रारी मागे घेतलेल्या नाही, घेणार नाही, घ्यायचा प्रश्न. मग विधान सरळ सरळ अधिवेशनामध्ये अधिवेशनातल्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस साहेब कुठल्या आधारावर एवढं रेटून खोटं बोलत होते. एक तो फडणवीस साहेबांचा लय अवघड खेळ आहे, म्हणजे फडणवीस साहेब मुळात विदर्भात जन्माला आले असतील ह्याच्यावरच विश्वास बसत नाही. आणि जर ते विदर्भात जन्माला आले असतील तर त्यांची तब्येत बघता विदर्भात कधी दुष्काळ पडत असेल ह्याच्यावर तरी विश्वास नाही. हे गोडच बाल होते, किती गोड आहे ते. आणि एवढ्या गोड बाळाने इतकं रेटून खोटं बोलावं हे आमच्यासाठी फार खेदाचे. बरं, ह्याची कुणीतरी हजरपट्टी घ्यायला पाहिजे होती, याची कुणीतरी खरडपट्टी काढायला पाहिजे होती. अगदी माननीय शरद पवारांचे सगळेच्या सगळे व्हिडिओ बघा तुम्ही त्या काळातले काढून, ते म्हणतात की आरोपींना अटक झाली पाहिजे, कुठेच नाव घेत नाहीत ते, एकाही ठिकाणी नाव घेत नाहीत ते, म्हणतात फक्त आरोपींना अटक झाली पाहिजे. विषय